वर्धा जिल्ह्यातील मदनी ग्रामपंचायत सरपंच ललित कुरेकर आणि सचिव सारिका चौधरी यांच्यावर संगमताने अंदाजे 10 लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप आहेत। शासनाने यासंबंधी चौकशीचे आदेश दिले आहेत, मात्र गेल्या 6 महिन्यांपासून चौकशी कागदावरच आहे। पुरावे मिळूनही अद्याप कार्यवाही मात्र शून्य, याचे नेमके कारण काय असा प्रश्न पडतोय। विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत। पाठराखंड शाखा अभियंता पिंजाळे यांनी तर विश्वविक्रमच केला, फक्त 20 दिवसात काम पूर्णत्वास गेल्याचे दाखवले आहे। या अधिकाऱ्यांवर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आता काय कारवाई करतील हेच बघणे औचित ठरणार आहे। याचाच आढावा मदनी ग्रामपंचायतीतून घेतला आहे आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी। निलेश, काय सांगशील? त्या ठिकाणी गटविकास अधिकारी रोशन दुबे तपास करीत आहेत आणि त्यांच्या तपासात काय निघाले किंवा त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये कुठले काम झाले काय सांगशील निलेश? मी आहे आता वर्धा जिल्ह्यातील मदनी या गावामध्ये। मदनी ग्रामपंचायत समोर मदनी दिंदोळा या नावाने गाव ओळखण्यात जात आहे आणि आपण बघू शकतो हीच ती ग्रामपंचायत आहे ज्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाचा आणि कंत्राटदाराचा गेल्या कित्येक दिवसापासून वाद आणि दोषारोपण सुरू आहे, जे की जिल्हा अधिकारी सीओ आणि आता मंत्रालयापर्यंत यांचं प्रकरण जाण्याची दाट शक्यता आहे। तर आम्ही दर्शकांना दाखवू शकतो की जर गावातल्या ग्रामपंचायतीमध्येच जर असे नेमके वाद उद्भवत होत असेल तर याचा लोकसंख्येवर आणि गावात राहणाऱ्या नागरिकांवर काय परिणाम होऊ शकतो? असंख्य लाखो ते कोट्यवधी रुपये ग्रामपंचायतला शासन देते, पण नेमका त्याचा वापर कसा केला जातो आणि त्या गावाचे प्रथम नागरिक कसे वापर करतात हा मात्र खूप गहन विषय आहे। आणि आपण यांना दाखवू शकतो हीच ती ग्रामपंचायत आहे ज्यांच्या रस्त्याचा वाद मात्र खूप मोठा उद्भवलेला आहे आणि त्याचं खूप मोठं स्वरूप होते आहे, जिथे सीओने हस्तक्षेप केला आहे। गेल्या 6 महिन्यापासून त्यांचा तपास एक व्हिडिओ झालेला आहे, आता दुसऱ्या व्हिडिओकडे देण्यात आलेला आहे, पण तपासाला मात्र कुठेही थारा लागत नाही आहे। नेमकं या पेविंग ब्लॉक आणि या रस्त्याचं काय आहे आणि काय सुरू आहे याचं गोड बंगाल मात्र अजूनही सर्वसामान्य जनतेपर्यंत आलेलं नाही। नेमकं लोकवर्गणी काय आहे आणि शासनाने दिलेला फंड काय आहे यात मात्र गोड बंगालच हे आपण जनतेला दाखवू शकतो। यात आम्ही प्रतिक्रिया विचारल्या असत्या प्रतिनिधी माध्यमांना आणि एका संपादकाला देखील या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे, कोणीही उत्तर देत नाही। शासकीय अधिकारी देखील या ठिकाणी बसलेले आहे, शासकीय अधिकारी समुद्रपूर BDO आहेत, पण तेसुद्धा प्रतिनिधींसमोर समोर येण्याची शक्यता वाटत नाही आहे। ज्या एक कॉन्ट्रॅक्टर आहे तोसुद्धा आतमध्ये बसला आहे, परंतु तोही प्रतिनिधींसमोर येत नाही आहे, माध्यमांसमोर येत नाही। हे नेमकं कारण काय आहे आणि काय गोडबंगाल आहे याचं मात्र आता उत्तर मुख्यमंत्री महोदयांनाच द्यावं लागणार आहे, जे की पालकमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वर्धा जिल्ह्याचे आहे। पण आता हा वाद उपमुख्यमंत्र्यापर्यंत वार्तांकन वृत्तांकन आणि या बातमीच्या माध्यमातून नक्की जाणार आहे। विदर्भ ब्युरो चीफ स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर नागपूर विभाग वर्धा। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।